नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. विजयदशमीनिमित्त महात्मा फुले चौक मार्केट यार्ड येथे चाणक्य युवा प्रतिष्ठान मागील 30 वर्षांपासून वेगवेगळे उपक्रम राबवित असतात. यंदा देखील 25 फुटे रावणाचं दहन करण्यात आलं. रावण दहनानंतर डीजेच्या तालावर आमदार संग्राम जगताप यांनी ठेका धरला. अर्धा तास चाललेल्या फटाक्यांच्या आतषबाजीने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. रावण दहनाचा सोहळा पाहण्यासाठी शहरातील भाविकांनी हजारोंच्या संख्येने महात्मा फुले चौक मार्केट यार्ड येथे गर्दी केली होती. रावण दहन करताच भाविकांनी बोलो सियाराम चंद्र की जय चा एकच गजर केला. यावेळी आमदार अरुण काका जगताप, आमदार संग्राम जगताप, नगरसेवक प्रकाश भागानगरे, उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक अविनाश तात्याघुले, माणिकराव विधाते सर, संजय चोपडा, शिवा भागानगरे हे उपस्थित होते. शिस्त व नियोजनबद्ध कार्यक्रमाचा भाविकांनी मनमुरादपणे आनंद लुटला. गेल्या 30 वर्षापासून चाणक्य युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून नवरात्र उत्सव हा अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने या महात्मा फुले चौक मार्केट यार्ड या परिसरात चाणक्य युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केला जातो. माननीय आमदार अरुण काका जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या प्रेरणेने या परिसरात गेल्या अनेक वर्षापासून हा उत्सव अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. हा उत्सव साजरा करत असताना या परिसरातील नागरिक, महिला, भगिनी, विद्यार्थी हे मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित असतात. मंडळाच्या वतीने त्या सर्वांचं मी मनपूर्वक असं धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. आणि या दसऱ्याच्या सर्वच परिसरातील नागरिकांना असं प्रभाग क्रमांक 14 मधील नागरिकांना असं व शहरातील नागरिकांना मी या ठिकाणी हार्दिक असं शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. प्रतिनिधी मुंतजीर शेख, डीएनए मराठी, अहमदनगर. आमच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचं चॅनल डीएनए मराठीला लाईक करा आणि सबस्क्राईब